siapa mau kita menampilkan kamu pakai masa diesel yang menampilkan lapisan sering datang di dunia yang dikos jodoh yang usah deh tapi jangan mau kita comfortable feel datang itu mana option nah sekarang kita dalam pani ada ini bos nama ada kan ada kar manso itu option karena saya dimana kisah pilih ini sama बायको बीबी आई सगळ्यांची किंमत करते
जास्ती मग आहे अजून जास्ती कळते अवघड असतं पण एका पॉईंटनंतर तुमचं माइंडपट ठरतं 80 दिवसानंतर आम्ही गेलो होतो आम्ही सगळेजण असतात मी आणि आम्ही सगळे एकमेकांवर चिडचिड करायला लागलो त्याचे पास आता तर खूप 80 दिवस 100 दिवस खूप असतात तर खूप चॅलेंजिंग होतं पण आय डोंट नो मलाच कळत नाही आता मी 100 दिवस तिथे कसे काही हो त्यानंतर मी कधीच मागे वळून राहिलं नाही त्यानंतर मी पण टास्क सुद्धा तोडायला लागलो आणि म्हणलं की नाही मला नाही झालं तरी मी मला माहित नव्हतं मी झिंकीन का नाही पण फिनाले पर्यंत तरी जायचं Absolutely, me.
झालं नाही. मी आता मुंबईत सुद्धा मी काल आता मला वर्णी गेली होती, तिकडे फक्त गाडीत पाहत होतो तेव्हा मला मॉबिंग होतो. लोकांचं प्रेम खूप मिळते आणि प्रेम म्हणजे कसं आहे लोक ओळखत आहेत की हा बिग बॉसचा पुष्कर आहे, पण लोकांचं प्रेम खूप आहे माझ्याबद्दल. जसं मी ऍपमध्ये वागलोय ना विषयी म्हणा किंवा लेडीजच्या विषयी, त्या विषयावर घेऊन खूप प्रेम आहे लोकांना, ते मला खूप भावलंय आणि त्यामुळे हे प्रेम मला टिकवायचं प्रेक्षकांचं. तर हे असंच प्रेम त्यांचं राहिलं तर खरंच देवाच्या कृपेने पुढे पण मी असंच एंटरटेन करत नाही. माझी एक फिल्म येते आता रेडी आहे, लंडन मध्ये शूट झालेली आहे. फिल्मचं नाव आहे TNT, सोनाली कुलकर्णी आहे, प्रार्थना बेहरे आहे आणि मी कुणाल कुलकर्णी ही डिरेक्ट केली. तर मी खूप एक्सायटेड आहे की ती फिल्म प्रेक्षकांनी लगेच बघावं आणि 2 महिने दिलं. सो बिग बॉस नंतर लगेच TNT येईल त्यामुळे मी खूप एक्सायटेड. अजून तरी नाही, माझा एक ट्रॅव्हल शो असतो, मी दुसऱ्या चॅनलसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो करतो. तर त्याचा सीझन 5 आणि सीझन 6 असे 2 सीझन मी साईन केले. एक ऑस्ट्रेलियाचा सीझन आहे आणि क्रोएशिया स्लोवेनियाचा एक सीझन आहे. तर ते 2 सीझन त्याचं शूटिंग आहे. काही एंडॉर्समेंटची ऑफर मला येत आहे अजून फायनल नाही झालं. ती आणि ती झाल्यानंतर माझा अजून एक प्लॅन आहे लंडनमध्ये फिल्म शूट करण्याचा. अजून काय पण फिक्स नाही झालं, पण ती आणि ती वर मी पॉसिबल आहे. मी जेव्हा आलो बाहेर ना तेव्हा मी माझं आता दुबई, लंडन, ऍम्स्टरडॅम, साऊथ आफ्रिका आणि युरोपमध्ये सॉरी माझे बरेच मित्र आहेत तो ट्रॅव्हल शो करतो. त्यांनी पण मला खूप हेल्प केली, त्यांनी खूप वोट्स केले ते माझ्यासाठी. त्यामुळे ते मला सारखे म्हणतात की नाही आम्ही खूप वोट केलं, तुला सपोर्ट केलं, आम्ही फॉलो केलं. लंडन पण मला माझे मित्र सांगतात किंवा मला सॅटर्डेच्या गावात गाव जेव्हा विकेंडचं गाव यायचं तेव्हा महेश सर आम्हाला ते फोन कॉल्स लावून द्यायचे लोकांना. आम्हाला अमेरिकेमधनं जेव्हा फोन यायचे अरिझोना किंवा सिएटलमधनं तेव्हा इतकं भारी वाटायचं की हा शो इतका हिट आहे, रीच एवढा मोठा आहे. खूपच मस्त वाटत की एवढ्या बाहेर सुद्धा लोक वोट करतात आणि तुम्हाला फॉलो करतात. तर जर स्टार्स बघायचे तर इंटरनॅशनली बघा आणि ऑफकोर्स आमच्या महाराष्ट्रात तर लोकांचं काही पाहिजेच आहे, पण बाहेर पण मिळवा. खरं तर पहिला सीझन खूप गाजलाय आणि प्रचंड प्रेम आहे. भारतातला वाघे सुद्धा आणि महाराष्ट्र थँक्यू.